नमस्कार, मी श्रीमती ढेरे उषा बप्पा साहेब, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा, तालुका जिल्हा बीड. आज आपण पाहत आहोत, मानवावर दुष्काळाचे संकट आहे. भयान दुष्काळाचा सामना माणसाला करावा लागत आहे. परंतु मला वाटते आपण यासाठी थोडे बहुत आपणच जबाबदार आहोत. बेसुमार वृक्षतोड हाच एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आपणाला दिसून येतो. तर अशात आशयाची ही ज्यावेळेस झाडाची बेसुमार कत्तल होते त्यावेळेस या वृक्षाचा काय सवाल या मानवाला आहे, या आशयाची ही माझी स्वलिखित रचना सवाल वृक्षाचा ही आपणासमोर सादर करत आहे. झाडे वेली गुज बोलते कानी येऊन मला, झाडे वेली गुज बोलते कानी येऊन मला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. फळे फुले अन छाया ही दिदली, फळे फुले अन छाया ही दिदली, काय उणे रे तुला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. जगणे सुंदर समृद्ध केले, जगणे सुंदर समृद्ध केले, मान तुला रे दिला, कृतज्ञकारे झाला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. बघा पुढचा सवाल वृक्षाचा काय आहे. घाव घातलास हृदयी माझ्या, घाव घातलास हृदयी माझ्या, पाझर का नाही फुटला, काय उणे रे तुला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. बघा वृक्षतोडीचे परिणाम पुढच्या कडव्यात आपल्याला दिसून येत आहेत. पर्जन्य गेले पाणी संपले, पर्जन्य गेले पाणी संपले, जगणे उदास केलेस कारे संकट उडविलेस, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. आणि बघा पुढं हाच वृक्ष आपल्याला पुढं काय सावध करतोय आणि काय संदेश देतो ते ऐक. आता तरी सावध हो रे मानवा, आता तरी सावध हो रे मानवा, झाड लावून वाढवा कानी सांगतो तुला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला. झाडे वेली गुज बोलती कानी येऊन मला, कत्तलकारे केली मानवा काय त्रास रे दिला, काय त्रास रे दिला. धन्यवाद.